सुरेश प्रभूंची रेल्वे प्रवाशांवर कृपा, प्रवासी तिकिटात कोणतीही भाडेवाढ नाही, पण एकाही नवीन गाडीचीही घोषणा नाही। इतना बड़ा देश, इतना बड़ा नेटवर्क, इतने सारे रिसोर्सेस, इतनी विशाल मैन पावर, इतनी स्ट्रांग पॉलिटिकल विल, तो फिर क्यों नहीं हो सकता रेल का पुनर्जन्म। रेल्वे मध्ये आगामी 5 वर्षात तब्बल 8.5 लाख कोटींची गुंतवणूक होण्याची आशा, रेल्वेच्या पुनर्जन्माचीही दिली ग्वाही। ₹17,000 बायो टॉयलेट बांधणार, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावणार, 108 ट्रेन्समध्ये ई केटरिंगचीही सुविधा पुरवणार। गर्दी असलेल्या गाड्यांना आता 24 ऐवजी 26 डबे, ऍडव्हान्स रेल्वे तिकीट बुकिंगचा कालावधी सुद्धा आता 4 महिन्यांपर्यंत वाढवला। आय एम रिमाइंडेड ऑफ अ नॉवेल बाय शुभदा गोगटे, टायटल खंडाळ्याच्या घाटासाठी। मराठमोळ्या रेल्वेमंत्र्यांनी भाषणादरम्यान आवर्जून केला मराठी भाषेचा वापर, ऐतिहासिक खंडाळा गाठाचाही केला उल्लेख।